भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर विदर्भातील पहिला जलपर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. भंडारा जिल्ह्यात 12 महिने वाहणारी वैनगंगा नदी असून जवळच गोशेखुर्द धरण असल्याने या ठिकाणी वैनगंगा नदीतून वाहणारा पाणी थांबविण्यात आला असून याच नदीवर नागरिकांना जलपर्यटन करता यावा आणि जिल्ह्यात याच माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अनेकदा पाठपुरावा केला. अखेर पहिल्या टप्प्यात 182 कोटी रुपयांची मंजुरी या जलपर्यटनाला मिळाल्यामुळे या जलपर्यटन माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार मिळणार असून या जलपर्यटनाची सुरुवात प्रायोगिक तत्वावर आज करण्यात आली आहे. नक्कीच भंडारा जिल्हा हा मागे असलेला जिल्हा ऐकू ऐकू आम्ही थोडंसं फार वाईट वाटत होता आणि आम्हाला जेव्हा पहिला रेजिममध्ये 9 ते 14 खूप काही करता आलं नव्हतं, नवीन शिकण्यासारखं होतं. पण जे 19 जेव्हा संधी मिळाली तेव्हाच मी ठरवलं होतं की भंडारा जिल्हा हा अग्रेसर नंबर 1 कसं बनवायचा आणि आम्ही खूप सोर्सेस शोधत होतो का काय काय करता येईल. तर यामध्ये हा आमचा जलसाठा गोसेकृत होता आणि याचा पाण्याचा लेवल वगैरे स्थिर राहतो. पण आमचे काही तज्ज्ञ लोक मित्रमंडळी आले, त्यांनी सगळा हा सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं की जर मी प्रोजेक्ट खूप सुंदर बनवून देऊ शकतो, हा नॅशनल लेवलचा प्रोजेक्ट बनवू शकतो, इतका मोठा आहे तुमचा, हा विदर्भाचा महासागर आहे असं त्यांनी उपमा दिली होती. आणि त्यांनी म्हटलं की भाई तुम्ही पॉलिटिकल जर तुम्ही मला मदत करत असाल तर हा प्रोजेक्ट सक्सेस होते. मी म्हटलं पॉल राजकीय ताकद सगळं माझी, तुम्ही मला प्रोजेक्ट बनवून द्या. आणि त्यांनी प्रोजेक्ट बनवलं, जेव्हा आम्ही आतमध्ये फिरलो होतो मला पण ते पटलं आणि तेव्हाच ठरवलं होतं की हा प्रोजेक्ट माझी राजकीय संपूर्ण ताकद लागली तरी चालेल, पण हा प्रोजेक्ट सक्सेस करू जेणेकरून हा विदर्भात अभिमान बाळगेल, भंडारासाठी हा गेम चेंजर प्रकल्प राहील. आणि आज तो पूर्णत्वास आला, निधी मंजूर झाली, काम सुरू झालेले आहेत आणि बोटिंगसुद्धा आपण ऑर्डर दिलेले आहेत. आज हा याची डेमो म्हणून सुरुवात आहे, लगेच 15 दिवसात महिनाभरामध्ये याचे आपले स्वतःचे बोट वगैरे ह्या ठिकाणी चालतील. त्यामुळे येत्या काळात वैनगंगा नदीवर देखील कोकणाप्रमाणे आपल्याला देखील या ठिकाणी जलपर्यटनाचा आनंद घेता येईल हे मात्र निश्चित. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा.